नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट रव्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात रव्याचे लाडू करण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतला आहे रवा बारीक घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम साखर घेतली आहे पन्नास ग्रॅम साजूक तूप थोडे काजू लागणार आहे आपल्याला थोडे पिस्त्याचे काप घेतलेत थोडे मनुके थोडे चारोळे घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली तर सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये मी साजूक तूप घालते आता तुपामध्ये रवा घालूयात रवा आपल्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर आपल्याला रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे एकसारखा रवा भाजताना चमच्याने हलवत राहायचं आहे तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे मी रवा भासते आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आहे काजू पिस्ता मनुके आणि चारोळे आणि पुन्हा मी दोन मिनटं छान परतून घेणार आहे रवा रवा आपल्याला आचेवरच परतून घ्यायचा आहे सहा ते सात मिनटं झालेली मी रवा व्यवस्थित परतून घेतलेला आहे छान खमंग सुगंध येतो आहे आता मी गॅस बंद करते आणि रवा एका प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला रव्याचा कलर जास्त चेंज करायचा नाही असा हलका बदामी रंगावर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता आपण ही साखर घेतली ही साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला साखरेमध्ये घालायचं आहे हे पा मी गॅसवर कढई ठेवली आणि हे पाणी आणि साखर कढईमध्ये टाकले आणि आता आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे मी गॅस चालू केला आहे आणि आता आपण एकसारखं चमचाने हलवून साखर वितळून घेऊयात आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे फक्त साखर वितळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला साखर विरघळून घ्यायची ह्या मिश्रणाला चांगली एक उकळी येईपर्यंत आपण चमच्याने असं हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा साधारण चार ते पाच मिनटं झालेले साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आता आपण त्यामध्ये विलायची पावडर घालूयात तुम्ही जायफळ पावडरसुद्धा पाव चमचा घालू शकता आणि त्यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा आहे जो आपण रवा भाजून घेतला आहे तो रवा घालायचा आहे आणि मी आता गॅस बंद करते आपल्याला रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे हे मिश्रण आपण दहा मिनटं झाकून ठेवूयात आणि दहा मिनटानंतर लाडू तयार करून घेऊयात साधारण दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण हाताने रवा थोडा मोकळा करून घेऊयात रवा छान फुलला आहे आता आपण लाडू तयार करून घेऊयात जर पाक व्यवस्थित झाला नाही तर रव्याचे लाडू व्यवस्थित होत नाही साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू होतात आणि खूप छान लागतात खायला हे पा आपला लाडू तयार करून झालेला आहे लाडूचं मिश्रण कोमट झालेलं आहे हाताला सोसवेल असा असतानाच लाडू तयार करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाले तर लाडू व्यवस्थित होत नाहीत ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते तयार झाले झटपट खमंग रवा लाडू आपल्या एवढ्या साहित्यामध्ये लहान साईजचे साहित्या अठरा लाडू तयार झालेले आहेत तुम्ही गौरी गणपती आणि दिवाळीसाठी हे लाडू करून बघा खूप छान होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद